शरद पवार अत्यंत मुत्सद्दी राजकारणी आहेत ते कुणालाही माफ करत नाहीत आपल्याला दोन हजार चोवीस पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही त्यापूर्वीच ते, ते अजित पवारांच्या बंडाचा हिशेब चुकता करतील शालिनीताई पाटील यांचं हे वक्तव्य आजवर शरद पवारांनीच वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करणाऱ्या शालिनीताईंनी आपली भूमिका बदलली आणि त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या शालिनीताई पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी राजकारण शालिनी ताईंसोबत त्यांनी केलेला दुसरा विवाह हो, सांगली कोल्हापूर भागात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया शिवाय समाजाने आणि नातेवाईकांनी त्यांच्यावर केलेली टीका टिप्पणी हा सगळा इतिहास तर आपण जाणून आहोतच पण आजही अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की शालिनीताईंची आणि वसंतदाची भेट कधी झाली ते कुठे भेटले आज तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलफिडू एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न सांगली जिल्हा लोकल बोर्ड निवडणुकीत बोरगाव मतदारसंघातून शालिनीताई उभ्या राहिल्या होत्या हुशार असणाऱ्या शालिनीताईंना काँग्रेसने उमेदवारी दिली होती दि। तर संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या लोकल बोर्ड निवडणुकांची जबाबदारी वसंतदा पाटील यांच्याकडे होती शालिनीताई तेव्हा कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून ची परीक्षा देऊन आल्या होत्या इकडे येताच त्या बोरगाव मतदारसंघातून उभ्या राहिल्या त्यावेळी शालिनीताईंचं लग्न झालं होतं वसंतदादांच्या पत्नी मालतीताई पद्माळे इथे राहायला असत मालतीताईंची तब्येत बिघडलेली असल्याने त्या अंतरुणावरच असत या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या प्रचारा निमित्ताने इस्लामपूर इथल्या दादासाहेब मंत्री यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि याच भेटीत शालिनीताई पाटील आणि वसंतदादा पाटील यांची पहिली भेट झाली या पहिल्या भेटीबद्दल शालिनीताईंना नेमकं काय वाटलं याबद्दल राजा माने यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदा या पुस्तकात लिहिलं आहे शालिनी ताईंच्या शब्दातच पहिल्या भेटीचं वर्णन करण्यात आलंय शालिनीताई म्हणतात त्यावेळी ते वयाच्या पन्नासीच्या आसपास होते पोटाचा मोठा घेर सोडला तर त्यांची प्रकृती दणकट दिसत होती चेहरा आकर्षक आणि देखणा होता मागे विंचरलेले कुरळे केस अशा थाटातला तो चेहरा प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांच्यासारखा दिसत होता शालिनीताई आणि वसंतदादांची ही पहिली भेट शालिनीताई या निवडणुकीत निवडून आल्या त्याच वर्षी त्या बी एच्या परीक्षा देखील पास झाल्या लोकल बोर्डावर निवडून आल्यामुळे वसंतदादा आणि शालिनीताईंचा संपर्क येऊ लागला शालिनीताई आणि वसंतदादा यांच्यातले संबंध अधिक दृढ होत गेले पुढे एकोणीसशे चौसष्ट साली शालिनीताई एकट्या पडल्या त्यांची मुलं लहान होती पैसा अडका वगैरे सारख्या गोष्टी सोबत नव्हत्या त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं होतं पण त्यावर लगेच प्रॅक्टिस सुरू करून पैसा उभा करणं त्यांना शक्य वाटत नव्हतं मालती ताईंची ही तब्येत बिघडलेली असायची मालतीताई पद्माळे इथे राहत असत फिरतीवर असताना जिथे मिळेल ते खायचं असाच त्यांचा दिवस जायचा अशा वेळी शालिनीताईं सोबत लग्न करण्याचा प्रस्ताव खुद्द वसंतदा समोर ठेवला आणि शालिनीताईंनी तो तात्काळ मान्य केला मुंबईच्या निवासस्थानी आठ माणसांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न झालं लग्नाचा प्रस्ताव मान्य होताच वसंतदादा आणि शालिनी ताईंचं लग्न मुंबईच्या पटेल चेंबर्स इथल्या निवासस्थानी पार पडलं दोघांचा वैदिक पद्धतीने विवाह झाला होता आणि या विवाहास आठ ते दहा जण उपस्थित होते वसंतदादांच्या दुसऱ्या विवाहाची बातमी सांगली जिल्ह्यात धडकली आणि लोकांचा उद्रेक झाला शालीनताई शहाण्णव कोळी मराठा आणि वसंतदादा पाटील देखील शहाण्णव कोळी मराठा पण मराठा समाजात असा दोघांचाही दुसरा विवाह त्या काळात मान्य होणार नाही असं दादांच्या जवळच्या व्यक्तींचं म्हणणं होतं त्यातही शालीनताईंचा दुसरा विवाह मान्य होणारच नाही या विवाहामुळे वसंतदादांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते असं आपतेष्ठांचं म्हणणं होतं तरी देखील वसंतदादांनी हा धाडसी निर्णय घेतला होता इतकंच काय तर लग्न झाल्यानंतरही वसंत निर्णय घेऊन शालिनीताईं फारकत घ्यावी असं लोकांचं म्हणणं होतं तरीही हा रस्ता मी ठरवलेला आहे असा ठाम निर्णय घेऊन वसंतदादा पुढे चालू लागले लग्न झाल्यानंतरच्या वर्षभरात दादा आणि शालिनीताई पाटील यांच्या जवळच्या आठ दहा व्यक्ती सोडल्या तर सर्वांनीच त्यांच्याशी फारकत घेतली होती वसंतदादांना कार्यक्रमाला बोलवणं बंद झालं होतं शालिनीताई आणि दादांना एकत्र यावं लागेल अशा कोणत्याच कौटुंबिक कार्यक्रमात वसंतदादांना बोलवलं जात नव्हतं या वर्षभरात शालिनीताईंनी देखील स्वतःच्या आर्थिक स्थितीची सोय करावी असं मत पुढे आलं त्यातूनच सांगली सहकारी कारखान्याच्या माध्यमातून वसंतदादांना एक पर्सनल सेक्रेटरीची सोय करण्यात आली होती या जागेवर वसंत शालिनी नियुक्ती केली शालिनी ताई के सेक्रेटरी प्रमाणे भेटीसाठी वेळ देणं पत्र व्यवहार सांभाळण्याची कामं करणं अशी कामं करू लागल्या वसंतदाची कामं आणि इतर मीटिंग झाल्या की नात्यातल्या लोकांनीच त्यांना वाईट टाकल्याने त्यांचा बराचसा वेळ सिनेमे पाहण्यात जात असे वसंतदादा आणि शालिनीताईंनी एकत्र पाहिलेला पहिला सिनेमा म्हणजे मुंबईच्या रॉस पाहिलेला क्लिओपात्रा एकांत वासातच बराचसा काळ गेला दरम्यानच्या काळात वसंतदादांना वेळच्या वेळी औषधं मिळत होती जेवणाचा प्रश्न सुटला होता त्यांच्या आयुष्यात एक नीट नेटकेपणा आला होता काही काळ गेला आणि लोकांनी सुद्धा हे नातं मान्य करत समंजसपणा दाखवला या काळात साहित्यिक वी स सा खांडेकर यांनी वसंतदादा आणि शालीनिताईंच्या विवाहाबद्दल लेख लिहून त्यांचा लग्नाचं समर्थन केलं आचार्य अत्रेंनी दोघांना जेवणासाठी घरी आमंत्रित केलं होतं तर या सर्व प्रकरणात वसंतदादांसोबत तात्यासाहेब कोरे आबासाहेब शिंदे वसंतराव फाळके लक्ष्मणराव विचारे आबासाहेब खेबुडकर अशी जवळची मंडळी सुद्धा उपस्थित राहिली होती थोडक्यात त्या काळात हळूहळू का होईना पण वसंतदादा आणि शालिनीताईंचे सर्वांसोबतचे संबंध ठीक झाले वसंतदादा आणि शालिनी ताईंचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय किस्सांसाठी बोल भिडू चॅनल पाहत राहा